नमस्कार, जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण वर्षभरासाठी लागणारी औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली हळद पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी येथे मी 2 किलो वाळलेली सेलम प्रकारची हळदुंड घेतली आहे. हळदुंड स्वच्छ निवडून घेतली आहे. सेलमची हळद खूप छान असते, वर्षभर खूप छान राहते आणि पिवळी धमक असते. भाजीला वर्णाला छान रंग येतो, त्यामुळे मी सेलम प्रकारचीच हळद घेते. हळदीचे 2-3 प्रकार येतात, त्यात सेलम प्रकार छान आहे. हळद आपल्याला गरम पाण्यात टाकायची आहे. मी गॅसवर पाणी छान उकळून घेतले आहे, त्यात आपण आता हळद टाकून घेऊ. त्या पाण्यात थोडी थोडी हळद टाकून घ्यायची, त्यामुळे हळदीवरची काळी पावडर, मातीची पावडर सगळी निघून जाते. हळद छान स्वच्छ होते. हळद चमच्याने छान हलवून घ्यायची, म्हणजे हळदीवरची सगळी धुणं निघून जाते. 2 किलो हळद गरम पाण्यात टाकून झाली आहे. 2-3 मिनटं मी चमच्याने छान हलवून घेतली आहे. आता आपण या टोपलीत ती हळद काढून घेऊ. छान स्वच्छ झाली हळद मस्तच. मी एका भांड्यावर टोपली ठेवली आहे, म्हणजे टोपलीतलं पाणी त्या भांड्यात जमा होईल. आता अशी हळद आपण 2 दिवस उन्हात छान कडक वाळवून घेऊ. गरम पाण्यातून आपण सगळी हळद काढून घेतली आहे. हळद आता मी 2 दिवस उन्हात वाळवून घेते. दोन दिवस मी उन्हात वाळवून घेतली आहे हळद. छान मस्त वाळली आहे. आमच्याकडे गिरणीत देताना अख्खीच हळद देतो, त्यामुळे ते गिरणीतून छान बारीक पावडर करून मिळते. तुमच्याकडे तशी सोय नसेल तर थोडीशी फोडून द्या. हे पण छान पिवळी मस्त हळद आहे. आपण आता ही गिरणीतून दळून आणू. हळकुंड हळदीच्या गिरणीतून छान दळून आणली आहे. मस्त बारीक करून मिळाली पावडर अगदी छान. हळदीचा मस्त सुगंध पसरला आहे घरात. हळद गिरणीतून दळून आणल्यावर छान गार होऊ द्यायची आणि नंतर घट्ट झाकणाच्या बरणीत छान भरून ठेवायची. वर्षभर अगदी छान राहते, वर्ष 2 वर्ष छान टिकते. मस्तच पिवळा धमक रंग आलाय मस्त हळदीला. घरी बनवलेली हळद खूप छान असते. हळद पावडर छान बरणीत भरून झाली आहे. आपण झाकण लावून हे ठेवू शकतो. अशा पद्धतीने केलेली हळद छान वर्ष 2 वर्ष टिकते. तर मग आपण पण या पद्धतीने हळद घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.